भाजपचे नेते आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात. बँकेत त्यांचं खातं होतं आणि उरलेला 100 कोटीच्या वरचा देश जणू काही त्याचा या अर्थसंकल्प किंवा अर्थव्यवहाराशी संबंधच नाही. ही व्यवस्था होती 60-62 वर्षाची. केवळ 9 वर्षामध्ये आणि 62 वर्षाची तुलना जर केली, केवळ तुलनेतला माहिती कळावी म्हणून मी सांगतोय, 20-30 कोटी अकाउंट ही 62 वर्षात आणि केवळ 9 वर्षामध्ये 48 कोटी बँकेची अकाउंट उघडलेली आहे. आणि म्हणून जनधनची अकाउंट 48 कोटी हे सरकार गरिबांना समर्पित आहे. हे काँग्रेसच्या काळात भाषणाचं वाक्य म्हणून नाही. आपल्या लक्षात असेल, जो चुलीवर अन्न शिजवत होता अशा 9.5 कोटी नागरिकांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचलं. 3.5 कोटी घरांना थेट वीज पुरवठा केला. 11 कोटीहून जास्त घरांमध्ये इज्जत घर म्हणजे शौचालय ते या 9 वर्षात पोहोचलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 10 कोटी 10 लाखापेक्षा, आकडा कदाचित करेक्ट करावा लागेल, पण थेट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोहोचला. हर घर जल, माझा भारतीय त्याच्या घरामध्ये वीज, शौचालय, बल्ब आणि पाण्याचं कनेक्शन पोहोचलं पाहिजे. 12.5 कोटी घरांना आतापर्यंत डायरेक्ट थेट नळातनं पाण्याचं कनेक्शन मिळालं. आणि प्रधानमंत्री विकास योजनेमध्ये, आवास विकास योजनेमध्ये 3 कोटीहून अधिक घरांना त्या ठिकाणी थेट घराचा लाभ मिळाला. आयुष्यमान भारत योजनेतून 55 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. आपला देश गरिबाची, जनता जनार्दनाची पूजा करतो, त्याच्या विकासाचं स्वप्न बघतो. हे प्रत्यक्षात उतराच्या दिशेने आपण वंचिताची, गरिबाची सेवा करणारा हा भारत बनला. महिला असेल, तरुण असतील, शेतकरी असतील, यांच्या कल्याणाच्या योजना या 9 वर्षामध्ये विकासाला गती देऊन त्या ठिकाणी झाल्या. आणि म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांनी या 9 वर्षाचं कार्यकालाचं समर्पक जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या मुद्द्यावर या देशातील सगळ्यात मोठी, मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, की या जगातील सगळ्यात मोठी महाजनसंपर्क योजना ही 31 मे ते 30 जून ही सुरू झाली. आज माननीय मोदीजींचं अजमेरला राजस्थानमध्ये सभा घेऊन या महाजनसंपर्क योजनेला सुरुवात होते, ज्यामध्ये या 30 दिवसात 51 रॅलींचं आयोजन होणार आहे. 500 हून अधिक सभा, 600 हून अधिक पत्रकार परिषदा, 4000 हून अधिक राज्याच्या विधानसभामधील 5 लाखहून अधिक विशेष कुटुंबांना संपर्क. प्रत्येक लोकसभेत 1000 विशेष कुटुंबांचा संपर्क. आणि अंतिमता आम्ही बनवलेल्या पुस्तिकेचं वाटप करत घरघर संपर्क, या पद्धतीने ही महा जनसंपर्क योजना अभियान हे संपूर्ण देशभर चालणार आहे, राज्यातही त्याच पद्धतीने चालणार आहे. आणि राज्यामध्ये त्याचे काही क्लस्टर, 2-3 लोकसभा मिळून एक, अशा पद्धतीचं करण्याची योजना आम्ही त्या ठिकाणी बनवली. माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळेजी, या अभियानाचे प्रमुख माननीय प्रवीण दरेकरजी, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण राज्यामध्ये 2-3 लोकसभांमागे एक असं क्लस्टर बनवून त्यातले कार्यक्रम आणि नेतृत्वसुद्धा ठरलं, ज्यामध्ये अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी या क्लस्टर 4 लोकसभांचं, त्यामध्ये तीरथ सिंग रावत हे आमचे खासदार आहेत,
त्यांच्याबरोबर विनोद घोटिया मध्य प्रदेशमधले कॅबिनेट मिनिस्टर आहेत, हे प्रवास करतील आणि त्यांना संपूर्ण या योजनेचं सहकार्य आणि प्रमुख म्हणून आमचे संभाजी निलंगेकर पाटील आणि सुजय विखे पाटील या योजनेचं कार्यान्वयन करतील. भिवंडी, उत्तर मुंबई, मध्य उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई या ठिकाणी आमचे राष्ट्रीय महामंत्री सी टी रवी आणि बरोबरीने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य डॉक्टर सुधा यादव या प्रवास करून त्याचा प्रचार प्रसार अभियान करणार. त्याला बरोबर राज्यातून कृपाशंकर सिंगजी आणि संजय उपाध्यायजी याचं वहन करतील. रावेर, जळगाव, जालना, अकोला या चार लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा आणि अरविंद लिंबावली जे कर्नाटकातले माजी राज्यमंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, राज्यमंत्री नाही कॅबिनेट मंत्री होते, हे दोघं त्यांच्याबरोबर रणधीर सावरकर आणि संजय केणेकर हे आमचे दोन्ही महामंत्री याच्या योजना अभियानाचं काम करतील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, नागपूर, वर्धा या चार लोकसभामध्ये अरविंद भादुरिया हे मध्य प्रदेशमधले मंत्री आणि बरोबरीने खासदार रामजी भाई हरजीभाई हे दोन नेते येतील. आमचे नेते रामदास तडस व धरमपाल मेश्राम उपाध्यक्ष हे या पूर्ण अभियानाचं कार्यान्वयन करतील.